इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रामध्ये महिलांचा टक्का हा 5 ते 6% कमी असतो पुरुषांपेक्षा. मला असं वाटतं की यावेळी निश्चितपणे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या मतदान करतील आणि ही जी टक्केवारी आहे त्यातला जो फरक आहे तो भरून काढतो. अपेक्षेपेक्षा 9 वाजेपर्यंत मागच्या महाराष्ट्रात मतदान फार कमी झालेलं आहे. नाही नाही, अपेक्षा एवढंच झालंय, कुठेही कमी झालेलं नाही. हास्य दिसतं तुमच्या चेहऱ्यावर. नाही, हास्य म्हणजे जनतेचं प्रेम जेव्हा मिळतं तेव्हा चेहऱ्यावर हास्य असतं. ते प्रेम मिळताना दिसतंय म्हणून चेहऱ्यावर हास्य आहे. काही घटना घडल्या राज्यामध्ये, अनिल देशमुखांची घटना असेल, इतर भागामध्ये घटना असेल, कशा प्रकारे बघता, काय वाटतं तुम्हाला? बहुत बहुत बधाई, बहुत बहुत बधाई. ज्या घटना घडल्या त्यावर अनेक उमेदवारांनी काही प्रयत्न केले. अनिल देशमुखांचं जे प्रकरण आहे, दगडफेक आहे, मी त्याच्यावर कालच बोललेलो आहे आणि ते किती फेक आहे हे काल SP आणि IGनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पूर्ण घटनाक्रम त्याचे व्हिज्युअल्स आणि त्याचा एक इम्पॅक्ट अनालिसिस हा सगळा सांगितल्यानंतर मी कालच सांगितलं की ही सलीम जावेदची स्टोरी होती. त्याच्यामध्ये रजनीकांतसारखा असा मागून गोटा समोर येऊन लागलेला होता आणि तरी देखील फक्त स्क्रॅच आली होती. त्याच्यामुळे त्यात काय होतं आता सगळ्यांना समजलेलं. बिटकॉइन मध्ये नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप आहे, काही ऑडिओ क्लिप सुद्धा दाखवण्यात आले. मी देखील मीडियामध्ये हे सर्व बघितलेलं आहे. माझं स्पष्ट मत आहे की या संदर्भात योग्य इन्क्वायरी झाली पाहिजे. काय यात खरं आहे हे सर्वांसमोर आलं पाहिजे, कारण आरोप गंभीर आहेत. अशा गंभीर आरोपांची सखोल चौकशी होऊन त्यातलं सत्य बाहेर येणं हा जनतेचा अधिकार आहे. देखिए, लोकतंत्र का सबसे बड़ा उत्सव चल रहा है. महाराष्ट्र में हमने हमारे परिवार के साथ अभी अभी वोट दिया है और मैं सभी महाराष्ट्र के बहनों भाइयों को और विशेष रूप से हमारी लाडली बहनों को ये अपील करना चाहता हूँ कि बहुत बड़े पैमाने पर वो वोट करें, क्योंकि मतदान ये केवल हमारा अधिकार नहीं है, ये हमारा कर्तव्य भी है. और लोकतंत्र में हम सरकार चुनते हैं और जिसको हम चुनते हैं उनसे ही हम अपेक्षा रखते हैं. तो अगर हम सरकार से अपेक्षा रखते हैं तो वोट करना ये बहुत महत्वपूर्ण है. इसलिए बढ़ चढ़कर सब लोग वोट करें, ऐसी मेरी सबको प्रार्थना है. Timing has been very interesting. Supriya Sure and Nana Patole, their audios were circulated by BJP itself. Top BJP spokesperson has also taken the press conference. How do you look at the timing as well as the allegations raised by? एक 2004 बैच के IPS ऑफिसर है.